गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी विल लर्न अ न्यू लेसन. इट्स नॉट लेसन बट इट्स पोएम, जस्ट लाइक पोएम. डेज ऑफ द वीक, पोएमचं नाव काय आहे त्या डेज ऑफ द वीक म्हणजे आठवड्याचे दिवस. आता तुम्हाला सगळ्यांना डेज ऑफ द वीक काय असतात हे माहीतच आहे. आपल्याला डेज ऑफ द वीक संडे पासून सॅटरडे पर्यंत पाठायचं सगळ्यांना, बरोबर. तर आता काय आहे, आधी एक छोटीशी पोएम आहे ती. त्या पोएम मधून काय सांगितलेलं आहे ते बघायचं की एक सॉलोमन ग्रँडी नावाचा एक माणूस आहे, त्या व्यक्तीचं पूर्ण सोमवारपासून ते रविवारपर्यंतचं एक आयुष्य त्यांनी त्याच्यात दिलेलं आहे, म्हणजे सांगितलेलं आहे त्याच्यात. पण ते कसं कोणत्या वारी काय काय झालं हे बघायचं. मी यातून शिकायचं काय आपल्याला, तर डेज ऑफ द वीक शिकायचं. तर आता आधी मी तुम्हाला काय करणार आहे, पोएम सांगते आणि त्याचं मीनिंग सांगते. इथे बघा, इथे तुम्हाला एक आता चित्र दिसतात बघा, काही मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, पुन्हा संडे. तर आता इथे एक छोटी पोएम आहे, ती आधी मी तुम्हाला सांगते. सॉलोमन ग्रँडी बॉर्न ऑन अ मंडे. सॉलोमन ग्रँडी नावाचा एक माणूस आहे, त्याचा जन्म कधी झाला, सोमवारी झाला. ख्रिश्चन ऑन ट्यूसडे, त्याचं नाव कधी ठेवलं, मंगळवारी. मॅरिड ऑन वेनसडे, लग्न झालं बुधवारी. टूक इल ऑन थर्सडे, तो गुरुवारी आजारी पडला. वर्स ऑन फ्रायडे, फ्रायडेला त्याची खूपच जास्त तब्येत बिघडली. डाईड ऑन सॅटरडे, शनिवारी तो मेला. बरीड ऑन संडे, बरी म्हणजे काय, पुरणे. संडेला त्याला पुरलं. दॅट वॉज द एंड ऑफ सॉलोमन ग्रँडी, असा त्या सॉलोमन ग्रँडी या माणसाचा शेवट झाला. तर ही काय होती, छोटी पोएम. तर स्टुडंट्स, आपण काय बघितली, छोटी ती पोएम बघितली. आता त्यात तुम्हाला काय दिले, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे असे तुम्हाला काय दिले, डेज दिले. आणि त्याच्यावर तुम्हाला काय 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 झालं त्याच्याबद्दल हे सांगितलं. पण आता आपल्याला शिकायचं आहे काही यातून, तर डेज ऑफ द वीक. आता इथे बघा, मी नावं लिहिलेली आहेत आपले डेज काय काय असतात. आता मी इथे पहिला मंडे घेतलाय. ऍक्च्युली सुरुवात आपण कशापासून करतो, संडे पासून करतो, बरोबर आहे ना. पण कवितेतली सुरुवात मंडे पासून आहे, म्हणून एम ओ एन डी ए वाय मंडे, टी यू एस ए वाय ट्यूसडे, डब्ल्यू ई डी एन ई एस डी ए वाय वेनसडे, टी एच यू आर एस डी ए वाय थर्सडे, एफ आर आय डी ए वाय फ्रायडे, एस ए टी यू आर डी ए वाय सॅटरडे आणि एस यू एन डी ए वाय संडे. आता मंडे पहिला दिवस आला आणि संडे शेवटचा दिवस आला आहे पोएम मध्ये. पण ऍक्च्युअल आपण जेव्हा डेज ऑफ द वीक लिहित असतो तेव्हा सुरुवात संडे पासून करायची. आता इथे बघा, पोएमचे मी काही मीनिंग लिहिलेले आहेत ते बघा. बी ओ आर एन बॉर्न म्हणजे जन्म घेतला किंवा जन्मला. सी एच आर आय एस टी ई एल ई डी ख्रिश्चन म्हणजे नामकरण सोहळा झाला त्याचा, म्हणजे त्याचं बारसं झालं त्या व्यक्तीचं. जेव्हा एखाद्या बाळाचं बारसं होतं तेव्हा ते ख्रिश्चन, म्हणजे ख्रिश्चन लोकांच्यातला होणारा तो कार्यक्रम. एम ए डबल आर आय ई डी मॅरिड, लग्न केले. टी डब्ल्यू के टूक आय डब्ल्यू इल, टूक इल म्हणजे आजारी पडला. त्याच्यानंतर डब्ल्यू ओ आर एस ई वर्स म्हणजे वाईट अवस्था. आपल्या गुड, बेटर, बेस्ट किंवा वर्स, वर्स ही एक अवस्था आहे, म्हणजे वाईट, जास्त वाईट जेव्हा होतं तेव्हा बॅड, वर्स, वर्स्ट अशा अवस्था असतात. त्यातलीही वर्स ही एक अवस्था आहे. डाय डी आय ई डी डाईड म्हणजे मेला. बी यू आर आय ई डी बरीड म्हणजे पुरला. बी यू आर आय बरी म्हणजे पुरणे. ई एन डी एंड म्हणजे शेवट. आता इथे आपल्याला याच्यावरून एक आणखी एक शिकायचं आहे, म्हणजे काही क्वेश्चन्स दिलेले आहे. आन्सर द फॉलोइंग बघा. आता द फर्स्ट डे ऑफ धिस इयर, आता आपल्याला यातून फक्त काय शिकायचं की डेट्स कशा लिहायच्या किंवा कशा लिहितात हे बघायचं आहे आपल्याला. आता आन्सर लिहिताना बघा, मी इथे आन्सर लिहिले 1/1/2020 असं लिहू शकतो, डॅश करून लिहू शकतो, किंवा 1/1
ऑब्लिक करायचं आणि 2020 अशा दोन प्रकारे आपण डेट लिहू शकतो. तर आपल्या वर्षाची पहिली तारीख 1 जानेवारी 2020. द लास्ट डे ऑफ धिस इयर, लास्ट डे कोणता असणार आहे या वर्षाचा? 31st, म्हणजे 31/12/2020 किंवा 31/12/2020 किंवा अशी पण आपण तारीख लिहू शकतो 31. द डे द स्कूल स्टार्टेड, कोणत्या दिवशी आपलं स्कूल चालू झालंय? आपलं स्कूल जनरली जूनमध्ये चालू होतं सगळ्यांचं, पण 15 जून ही सगळ्यांची कॉमन तारीख असते, म्हणजे बऱ्याच स्कूल या तारखेला सुरू होतात. म्हणून काय लिहिलंय आपण? 15 जून 2020 और 15 जूनचं 6 येतं, 6 मंथ आहे तो, 6वा महिना, म्हणून 2020 15 जून 2020. बघा, 15च्या पुढे लिहिताना जेव्हा तुम्ही जून असं स्पेलिंग लिहिता तर 15च्या वरती TH हे लिहावं लागतं. तर डेट टुडे, आजची तारीख. आता आज कोणती तारीख आहे? आज आहे 14 जुलै 2020. आज कोणता वार आहे? 14 जुलै 2020. अशी आपण लिहू शकतो किंवा 14/7/2020. 14च्या वरती TH लागलं पाहिजे. जेव्हा जुलैचं स्पेलिंग लिहितो तेव्हा TH, 14 TH. त्यानंतर रिपब्लिक डे, रिपब्लिक डे कधी असतो? 26 जानेवारी. 26/6 वरती TH लिहिलं पाहिजे, 26च्या वरती TH आलं पाहिजे. अँड इंडिपेंडन्स डे 15 ऑगस्ट, 15च्या वरती पण TH आलं पाहिजे आणि मग पुढे महिन्याचं नाव लिहायचं, स्पेलिंग लिहायचं. तर डेट्स लिहायच्या काही पद्धती आहेत, त्या अशा प्रकारे आपण लिहिताना डेट लिहिली पाहिजे, बरोबर? तर आजच्या कवितेतून काय शिकलो? डेट्स, डेज ऑफ द वीक, म्हणजे डेज कोणते कोणते असतात आणि डेट्स कशा प्रकारे लिहायचे.